जाळ अंगावर पडून 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना तळोदा शहरातील एकलव्य पुतळ्याजवळ घडली आहे. दुपारच्या सुमारात खेळत असताना जाळ अंगावर कोसळून 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळोदा शहरातील एकलव्य पुतळ्याजवळ घडली असून नयन अविनाश माळी असे मयत बालकाचे नाव आहे. नयन हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे अशा प्रकारे निधन झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तळोदा शहरातून नंदुरबारकडे जाणारा बायपास रस्त्यालगत असणाऱ्या एकलव्य पुतळा परिसरात ही घटना घडली आहे. मुले या झाडाखाली खेळत असताना झाड अचानक कोसळले. या अपघातात झाडाखाली खेळत असणाऱ्या बालकांपैकी नयन अविनाश माळी हा बालक दाबला गेला आहे. त्याच्या या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. झाडाखाली नयन दाबला गेला असल्याचे लक्षात येताच आजीबाई नागरिकांनी तात्काळ झाडाखाली बाहेर काढण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात आणले. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले आहे.